माहितीच असेल सकाळी एवढा पाऊस पडला मी अरे लोकांनी भात भिजली मी येलो नाही तर पाऊस माझा पण बांधायचा होता रो बरोबर अरे हो पण तुझी शेतात कुठं आहे अरे माझी नाही पण लोकांची तर आहेत ना जायचो आता एका उडवी घालायला ती पण फसली काय करू मी तरी त्या सगळा दोष पावसाचाच आहे अरे मेलो फटाका आणलेलं झालं ती आपण भिजलं तू कुठं फटाका लावतोस तू ते एक नंबरचा फटतू आयलो मी याला तुझी लागणं जवळ येत आहेत ना म्हणून आपली आणलेली एक माल लावायला रात्रीची मेला लावलंच की 100 फूट लांब पळतोस तुम्ही कशाला बरं कशाला फटाका लावायलास ना हॅलो तू ग मागच्या वर्षी माल लावली आणि ती उडवी चाललीस आणि घरात जाऊन लपलास तुम्ही माझी आईची पोरं असत ना मला कोणाची गरज नाही तुम्ही आली आहे तुझ्या पाय मला मार पडलं शेवटी आम्ही मी तुझा भाव नाही मेला मी भावाकडे ऑर्डर करू शकत नाही मी आली आहे तू म्हणत असं काय करतोस ना अरे मी याला असलं माहित नाही आपल्या परश्याची हालत आहे संध्याकाळी हो अरे मेलो जाणार आणि हाडा खाणार सर दिशी कशी सर दिशी वायशी मारून पण ये ना आपली काय वायशी अरे वायशी र नाही समजणार तू तू कधी घेतलीस का वायशी नाही म्हटलं कशी माहित पण वायशी म्हणजे तीच नाही माहित मला तर काय तू घेतलीस काय वायशी मी ना परश्याची हालत मी एकटाच गाजवणार आहे तू कसला गाजवतोयस मी यालाच नाही तर दहाच्या आधी तांगड्यावर करून झोप कर आणि म्हणतो म्या हलत गाजवणार नुसती तांगडे आलो तर अशा वाटत काय आलो तर नाही आपला असं तांगडे आलो तू आणि नाचतोय म्हणते गपरे तू माहितीयस मोठा आहे फक्त हेच बघ असं काय आपल्या परीक्षेची हालत आहे संध्याकाळी मी आपलं जाणार हाडकर एकटा रेखा बाजून वायशा डब्यात न पण घेऊन येणार वायशी भेटली ती बरी आपली वायशी अरे ती आपली रे आपली वायशी होत काय अरे तुला कसं समजेल अरे वायशी म्हणजे नाही समजलं अजून अरे ती वायशी होती ती अरे मी मगाच बसलो ती म्हणतोय तू काय समजून समजणार मला काय परण इकडे आव आम्ही पण तुम्हाला माहिती आहे काय काय अरे परश्या दादा कॅन्सल झाली कशी काय नवी पळून गेली डीजेवाल्या सोबत अरे तुम्हाला माहित आहे काय पोरगी करतात डीजे वाला होता असा लापडा होता काय ते फसव ना काय असं काय नाही होणार अरे नाही खरंच जा बघ जा खरं हो बायको पण मेली वासाडी आणि याला पाऊस पण वासाडा काय सोय जरा झाली अशी जर बारा झाला असता जातो आपल्या गप घरात ले दोन धाकटे खातो आणि गप तांगड्यावर करून झोपतो.